नमस्कार सोनियाज वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी, गोड पाणी आणि रगडा कसा बनवायचा जाते। सो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तिखट पाणी बनवण्यासाठी इकडे मी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, पंधरा ते वीस पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, तीन ते चार हिरव्या मिरच्या मी ह्यामध्ये घालते। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, म्हणजे तुम्हाला पाणी किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घाला। ह्यामध्ये आता मी थोडीशी चिंच घालते आहे आणि एक इंच एवढा आल्याचा तुकडा मी ह्यामध्ये घातला आहे। आता ह्यामध्ये पाणी घालून मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे। आता एका भांड्यामध्ये आपण जी मिक्सरला वाटलेली चटणी आहे ती घालायची आहे आणि ह्यामध्ये तीन ते चार ग्लास आपल्याला थंड पाणी घालायचं आहे। तर ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते, एक चमचा जिरे पावडर घालते, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ही, आणि दोन चमचे पाणीपुरी मसाला ह्यामध्ये मी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता हे पाणी गाळून घ्यायचं आहे। आता इकडे आपलं हे पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी तयार झालेलं आहे। टेस्ट करून बघायचं, त्यात काही कमी जास्त वाटलं तर आपण पुन्हा यामध्ये घालू शकतो। आता आपण गोड पाणी बनवून घेऊया। त्यासाठी एक वाटीभर चिंच मी अर्धा तासापूर्वी भिजत घातली होती, आता ही चिंच मी व्यवस्थित कुस्करून घेते, म्हणजे आपल्याला पूर्ण चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे। आता आपला चिंचेचा कोळ रेडी आहे। आता ह्यामध्ये आपण पाव वाटी किसलेला गूळ घालणार आहोत। गरज वाटली तर आपण ह्यामध्ये अजून गूळ घालू शकता। गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। गूळ व्यवस्थित विरघळला की आपण ह्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालणार आहोत। आता ह्यामध्ये सुद्धा आपण एक चमचा जिरेपूड घालणार आहोत, चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि दोन चमचे पाणीपुरी मसाला घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की हे पाणी सुद्धा आपण गाळून घेणार आहोत। हे पाणीसुद्धा व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून चिंचोके किंवा गुळाचे असे जाडसर असे तुकडे असतील ते निघून जातात। आता इकडे आपलं गोड पाणी तयार झालेलं आहे। आता आपण
पाणीपुरीसाठी लागणारा रगडा बनवून घेऊया। त्यासाठी इकडे पांढरे वाटाणे मी 3 ते 4 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये असे शिजून घेतलेले आहेत आणि इकडे एक बटाटा घेतलेला आहे उकडवून, तो कुस्करून घेतलेला आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरे घातलेले आहेत, 1/2 चमचा हळद घालते आणि ह्यामध्ये मी आता हे शिजलेले जे आपले वाटाणे आहेत ते ह्यामध्ये घालते। आणि ह्यामध्ये जो कुस्करलेला बटाटा आहे तो घालते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। चमच्यानेच आपण हा रगडा थोडा थोडा असा स्मॅश करायचा आहे। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रगड्यासाठी आपले वाटाणे जेवढे जास्त छान शिजतील तेवढा आपला रगडा छान असा तयार होतो। सो आत्ता आपल्या इकडे रगडा तयार आहे आणि पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी आणि तिखट पाणीही रेडी आहे। सो आपण आता पाणीपुरीची प्लेट तयार करूया। सो नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।